मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होती उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे आणि त्यांनी म्हणाले की जे चाळीस लोक गेलेले आहेत ते शिवसैनिक नव्हते माझ्याबरोबर आहे काय सांगा सर आपण मला आजच्या सभेमधून उद्धव ठाकरेंजींना एक मोठा साक्षात्कार झालेला आहे हे आज दिसून आलं कालपर्यंत आज सभेमध्ये सुद्धा जे आमदार आमचे आहेत खासदार आहेत त्यांना गद्दार 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 म्हणत होते आणि त्याच व्यासपीठावर आज म्हणाले ते शिवसैनिक नव्हते जर शिवसैनिक नव्हते तर तुम्ही गद्दार का म्हणता त्यांना हा मोठा प्रश्न चिन्ह मोठं निर्माण झालेलं आहे की त्यांना आत्तापर्यंत चार चार पाच पाच वेळेचे आमदार आहेत मग तुम्ही त्यांना तिकीटं का दिली जर शिवसेने नह, शिवसैनिक नव्हते तर उद्धवसाहेब भांबावलेले आहेत एकंदर या परिस्थिती सत्ता गेल्यामुळे ते चलबिचल झालेले चल आहेत म्हणून अशा पद्धतीचे वक्तव्य करतात त्याच व्यासपीठावरती त्यांच्या बाजूला हिरे बसलेले हा हिरा माणिक हा कुठल्या पक्षातनं आला त्याच व्या मग तो गद्दार नाही का तो काय शिवसेनेचा आहे का त्यांनी प्रवेश केलेला आहे तो भाजपमधून का राष्ट्रवादी पक्षातनं कुठला आला मग तो गद्दार नाही आहे का त्याच आज व्यासपीठावर आजच्या भाषणामध्ये त्यांनी संजय कदम यांचं नाव घेतलं खेडचं ते कोणाचे होते राष्ट्रवादी पक्षाचे आमदार होते उमेदवार होते ते तुम्ही शिवसेनेत घेतात तो गद्दार नाही आहे का त्याच व्यासपीठावर प्रियांका चतुर्वेदी आणि ही सगळी मंडळी आहे सचिन अहिर हा गद्दार नाही आहे का त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून आला ते तुम्हाला सगळं चालतं नक्की काय बोलायचं आहे मुळात पवारसाहेबांनी जी काही स्क्रिप्ट लिहून दिली होती संजय राऊतांकडे ती स्क्रिप्टमध्ये बहुतेक काही चुका होत्या आणि त्यामुळे तशा पद्धतीचं ते भाषण झालेलं आहे त्याच व्यासपीठावर त्यांनी सांगितलं की राहुल गांधी आणि सावरकरांवर काही बोलू नका आज राहुल गांधींना विरोध म्हणून ज्या व्यासपीठावर ते बोलले मला थोडं बरं वाटलं की ज्या शिवसेनेचे साहेब पक्षप्रमुख आहेत होते आणि बाळासाहेबांचा सा विचार हिंदुत्वाचा विचार घेऊन तो पक्ष बाळासाहेबांनी जो स्थापन केला होता ते जे पक्षप्रमुख आज म्हणाले की राहुल गांधींनी सावरकरांच्या विरुद्ध बोलायला नको वगैरे असं काय काय भाषा त्यांनी केली मी तुम्हाला सांगतो उद्या महाराष्ट्राला नवीन बातमी मिळणार आहे उद्या उद्धव ठाकरे साहेब काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी तोडणार आहेत राहुल गांधींचा निषेध करणार आहे कारण आज तर त्यांच्या विरुद्ध बोलले मला त्यांना एवढंच म्हणायचं आहे की आज तुम्ही म्हणालात माझे वडील चोरले माझी निशाळी चोरली त्याच वडिलांनी ज्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात मणिशंकर अय्यर यांनी चुकीचे शब्द वापरले त्यावेळी स्वतः बाळासाहेब मैदानात उतरले आणि रवी मणिशंकर अय्यरच्या प्रतिमेला जोड्याने आणलं माझं म्हणणं तुम्ही जोड्याने आणू नका साधा निषेध तर करा ते पण तुम्ही करत नाही आहेत आणि आज फक्त लोकांची सानुभूती घेण्याकरता तुम्ही बोलताय त्या राहुल गांधींच्या भारत जोडोच्या त्या यात्रेमध्ये तुमचे संजय राऊत तुमचे आदित्य ठाकरे जातात आणि तुम्ही का काय म्हणताय फक्त की सावरकरांच्या विरुद्ध बोलू नये अरे निषेध करा ना तुम्ही बाळासाहेबांचं नाव सांगता ना शिवसेनेचं ना? सा नाव सांगता ही शिवसेनेची अशी लेचीपेची भूमिका नाही आहे शिवसेनेची भूमिका म्हणजे अशा पद्धतीत कणखर भूमिकेमध्ये तुम्ही विरोध करा निषेध करा त्यांच्या पु त्यांच्या प्रतिमेला जोड्याने उदे आणा आणि उद्याच्या उद्या आघाडी तोडा तरच खऱ्या अर्थाने आम्हाला तुम्ही म्हणा की आमचे वडील चोरले म्हणून तर राज त्यांनी म्हणाले आहे की जर लोकांचा असा हात मिळाला तर हे जे आपला धनुष बाण गेले आहे ते पण त्यांच्याकडे काही दिवस राहणार आहेत त्याच्यानंतर राहणार नाही अरे धनुष्यबाण आमचा आहे तो आम्हाला मिळालेला आहे आमच्या पन्नास आमदार जे काही चाळीस आमदार आमच्याकडे आलेले आहेत तेरा खासदार आहेत आणि आणखी बरेचसे आमदार या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज तुम्हाला देतो काही दिवसात जे आता आहेत त्यातले बरेचसे आमदार आमच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आणि शिंदेसाहेबांना पाठिंबा देणार आहेत सर जर बघितलं तर त्यांनी आज म्हणाले की जे चाळीस खोके एकदम ओके आणि शेतकऱ्यांना कांद्याचे भाव मिळत नाही कांदा खरेदी होत नाही सर्व ओके आहेत आणि त्यांना जे चाळीस खोके मिळाले आहेत कमी कमी शेतकऱ्यांना द्या असा त्यांनी सांगला वेळा असे आवाज मुळात जेव्हा स्वतः मुख्यमंत्री होते कुठल्या बांधावरती ते गेले होते काय केलं शेतकऱ्यांसाठी ज्या योजना जाहीर केल्या ज्या पैसे जाहीर केले ते दिले का काही नाही फक्त घोषणा मी आणि माझी सुरक्षितता काय एवढंच केलं त्यांनी कुठल्या शेतकऱ्याचं अश्रू पुसण्याकरता गेले पण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरतायत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेत बरेचसे प्रश्न सोडवण्याच्या मार्गावर बजेटमध्ये शेतकऱ्यांना एवढं मोठं पॅकेज दिलं त्यामुळे शेतकरी हा समाधानी आहे आणि अचानकपणे जी काही आपत्ती येते त्याच्यावरती तत्काळ उपाययोजना सुरू आहेत जी काही आत्ता जी काही प पर्जन्यवृष्टी झाली शेतकऱ्यांना त्याचं नुकसान भरपाई मिळणार आहे त्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांनी मार्गदर्शन करण्याची गरज नाही आहे हे लोकांमधलं सरकार आहे लोकांमधले मंत्री आहेत त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने काम करणार त्यांनी हे पण म्हणाले की जे कट्टर शिवसैनिक आहे कट्टर शिवसेनेच्या प्रेम कोणी चोरू शकत नाही आज तुम्ही बघा आमच्या सभामध्ये किती लोक आहे हे कट्टर शिवसैनिकांच्या प्रेम आहे तुम्ही बातम्या पाहिल्या नाशिकवरून एकशे दहा बस जळगावरून एवढ्या एवढ्या बसेस तुम्हाला का माणसं भाड्याने आणावी लागली का तुम्हाला उर्दूमध्ये बॅनर्स लावे लागले मुस्लिम वस्त्यांमध्ये का का मुला मौलवींची मदत घ्यावी लागली त्यांना मॅनेज करावे लागले मौलवींना ला। त्यांना पैसे देण्यात आले माणसं आणण्याकरता ही का वेळ आली माणसं फिरत होती एजन्सी नेमल्या होत्या माणसं हजार रुपये पर माणूस अशा पद्धतीने माणसं त्या ठिकाणी नेलेली ने आहेत तुम्ही पाहिलं रिकाम्या खुर्च्या तुम्ही शिंदेसाहेबांच्या मिटिंगच्या संदर्भात बोलता आपलं काय आपली काय परिस्थिती आहे त्यामुळे तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नका तो माणूस लोकांमधला माणूस आहे आपण पाहताय रात्रीचे सव्वा अकरा वाजलेले आहेत त्यांना भेटण्याकरता ही एवढी जी प्रचंड गर्दी आहे एवढं जे सुख आहे लोकांचं हे एकनाथ शिंदे यांच्या नशिबात आहे आपण रात्री अकरा सव्वा अकरा वाजता भेटला असतात का जनतेला नाही कधीच नसते भेटणार हा मुख्यमंत्री तुमच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये हा फरक आहे तर हे होते शिवसेनेचे प्रवक्ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की जे आज उद्धव ठाकरेंनी बोललं आहे त्याच्या प्रत्युत्तर त्यांनी दिलं आहे कारण की सान पांडे टी मुंबई